नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण पाठ क्रमांक 12 साम्राज्याची वाटचाल पाहणार आहोत. आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला. स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले. मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्य विस्तार झाला त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्याचा थोडक्यात आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत. त्या सरदार घराण्यांमध्ये इंदोरचे होळकर, नागपूरचे भोसले आणि ग्वाल्हेरचे शिंदे या तीन घराण्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. त्यापैकी पहिले म्हणजे इंदोरचे होळकर. मल्हारराव हे इंदोरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक होत. त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली. गनिमी काव्याच्या युद्ध पद्धतीत ते निष्णात होते. पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला. मारव्यात आणि राजपुतान्यात म्हणजे सध्याच्या राजस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत. खंडेरावांचा कुंभेरच्या युद्धात मृत्यू झाला आणि पुढे काही काळाने मल्हाररावांचा सुद्धा मृत्यू झाला आणि इंदोरच्या कारभाराची सर्व जी सूत्र होती ती सर्व सूत्रे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या हाती आली. त्या थोर मुसद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, कर वसुली अशा गोष्टींची घडी बसवली. पडीक जमीन जी होती ती पडीक जमीन अधिकाधिक लागवडीखाली आणली. शेतकऱ्यांना विहिरी खोदून दिल्या. व्यापार उद्योग यांना प्रोत्साहन दिले. तलाव तळी निर्माण केले आणि अशी एक ना अनेक लोक उपयोगी कामं त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केली आणि शेवटपर्यंत त्या लोकांसाठी झटल्या. भारतात चारही दिशांना असलेल्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, बांकोया यांची उभारणी केली. देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा जो प्रयत्न होता तो फार महत्वाचा आहे. त्या स्वतः न्यायनिवाडे करत त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या. आणि अशा थोर दानशूर ग्रंथप्रेमी असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जवळजवळ समर्थपणे 28 वर्ष राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला.